सहा मेगाट जोर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे सहा वाजून पंधरा मिनिटं झाली शोत आता ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे शिवसेना शिंदे गटाचे मुंबईतले माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांनी आपण निवडणूक लढण्यावर ठाम असून कदापि माघार घेणार नाही असं आज पुन्हा म्हटलं आज पत्रकारांशी बोलत होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असून भारतीय जनता पक्षानं त्यांना पाठिंबा दिला आहे या संदर्भातील वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांची भेट घेण्याचा आपण प्रयत्न केला मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही असं सरवणकर यांनी सांगितलं कर्नाटक केरळ छत्तीसगड हरियाणा आणि मध्यप्रदेश या राज्यांचा आज स्थापना दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चारही राज्यातल्या नागरिकांना सामाजिक माध्यमांवरील संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत भारत अमेरिका संयुक्त विशेष सैन्य दलाच्या वज्रप्रहार सरावाच्या पंधराव्या आवृत्तीसाठी भारतीय सैन्य दल आज रवाना झाले हा सराव 22 दोन ते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान अमेरिकेतील इदाहो मधील ऑर्चर्ड कॉम्बॅट ट्रेनिंग सेंटर इथं आयोजित केला जाणार आहे याच सरावाची पुर्व यापूर्वीची आवृत्ती डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मेघालयातील उमरोई इथं आयोजित करण्यात आली होती भारतीय आणि अमेरिकेच्या सैन्य दरम्यान हा सराव हा या वर्षातील दुसरा सराव असेल याआधीचा युद्ध अभ्यास दोन हजार चोवीस हा सराव सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये राजस्थान इथं आयोजित करण्यात आला होता शासनमान्य हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्यांनी वा, ते व्यवस्थित वाळवावं त्यातील आर्द्रतेचे प्रमाण बारा टक्क्यांपेक्षा कमी असल्याचं तसंच ते सोयाबीन एफ क्यू दर्जाचं असल्याची खात्री करावी असं आवाहन नांदेड जिल्हा मार्केटिंग फेडरेशननं केलं आहे विक्री करे, विक्रीकरिता आणलेलं सोयाबीन जास्त आद्रतेमुळे परत नेण्याची वेळ येऊ नये यासाठी सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आर्द्रता तपासावी असं त्यांनी म्हटलं आहे एकोणवीस किलो वजन वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात आज बासष्ट रुपयांची वाढ झाली आहे आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत विमानाचं इंधन म्हणजेच एफच्या एफ किमतीत तीन हजार रुपये प्रति किलो याप्रमाणे वाढ झाली आहे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली गावातील आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडून एका युवकाचा आज सकाळी प्राणहिता नदीत बुडून मृत्यू झाला तेजस राजू बोमावार वय एकवीस असं मृत पावलेल्या युवकाचं नाव असून पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बोटीने तेजसचा शोध घेतला असता दुपारपर्यंत त्याचा मृतदेह अद्यापही आढळून आला नाही आयपीएल अर्थात इंडियन क्रिकेट प्रीमियर लीगच्या येत्या दोन हजार पंचवीस हंगामासाठी पुन्हा एकदा हार्दिक पांडेची मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे दोन हजार चोवीसच्या आयपीएल हंगामासाठी रोहित शर्माच्या जागी त्याला कर्णधारपद दिलं होतं याआधीही मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलेल्या हार हार्दिकनं मधल्या काळात गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणूनही प्रभावी कामगिरी केली होती तर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सनं पाच वेळा एलचं विजेतेपद पटकावलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार